आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत अवतरली प्रतिपंढरी, बालचमूने दिंडी काढून केले सर्वांना विठ्ठलमय. सैनिक टाकळी येथील कुमार आणि कन्याविद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बालचमूंच्या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी या बालचमूंनी नगरात प्रदक्षिणा करून सर्वांना विठ्ठलमय करून सोडलं. सैनिक टाकळी येथील कुमार कन्या विद्या मंदिर मार्फत आषाढी एकादशीचं औचित्य साधून दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये बालचमूने केलेल्या विशेष वेशभूषेने टाकळीकरांचे लक्ष वेधून घेतले. बालचमूंची दिंडी आली म्हणून गावकऱ्यांनी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील बालकेही पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून यास या अभंगाच्या तालावर टाळ मृदुंगाच्या निनादात तल्लीन होऊन विठ्ठल भक्त बनले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊलींच्या जयघोषाने अवघं वातावरण भक्तिमय झालं होतं. गावात प्रति पंढरीच अवतरल्याचा भास या बालचमूंनी उपस्थितांना घडवला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांनी नेटकं नियोजन केलं होतं, त्यामुळे गावकऱ्यांकडून त्यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होत होता. महानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.